तर या बेस संपामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पर्याय म्हणून एसटी महामंडळाच्या बसेस सुरू आहेत, मात्र ह्या तुटपुंजा असल्यानं नागरिक नाराज आहेत आणि ह्याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी. संपाचा आठवा दिवस आहे, त्याच्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत आणि यालाच पर्याय म्हणून अनेक प्रायव्हेट बसेस ज्या आहेत किंवा एस टी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या आगारांमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. लोक जे आहेत विशेष करून मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरात आत्ता आपण आहोत आणि इथून जाणारी येणारी मंडळी बरीच असतात आणि त्यांना हा एक उत्तम पर्याय जो आहे तो इकडे आलेला आहे. अशा पद्धतीने ह्या बसेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, परंतु नागरिकांचे हाल होत आहे. किती त्रास होतोय बेस्टच्या बसेस बंद याच्यामुळे? भरपूर सामान्य माणसाला त्रास व्हायला लागला. लवकरात लवकर सरकारने काहीतरी डिसिजन दिलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे जसं कार्यरत लोक आहेत त्या लोकांना प्रवास चांगल्या पद्धतीने. नाही, साधारण आता ज्याचं जात ज्याच्या खिशातून जायला लागलं त्यांना ते सगळं माहिती आहे. अजूनही अनेक लोक आहेत ज्यांना उशीर होतोय, त्रास होतोय, काय सांगाल? सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये. रोज फेस करायला लागते. सांगू शकाल काय त्रास होतोय? काय लवकर चालू करा बस. किती दिवस? एक आठवडा झाला. लवकर लवकर चालू करा. खूप त्रास होतोय. टॅक्सीवाले लुटतायत. टॅक्सीवाले जे आहेत ते अनेकांना लुटतायत. तुम्ही गेले अनेक दिवस प्रवास करताय, किती त्रास होतोय? या बसेस तुटपुन ज्या आहेत खूप त्रास होतो आहे. एक गेल्या आठवडाभर आम्ही प्रवास कर प्रवास वगैरे असं टॅक्सीने पण गेलो होतो, टॅक्सीवाले पण खूप लुटमाळ वगैरे करतात. खऱ्या अर्थानं मुंबईकरांचे हाल जे आहेत ते एकीकडे सुरू आहेत आणि कुठल्याही पद्धतीने तोडगा जो आहे तो निघत नाही. आज दुपारी तरी जी बैठक होती आहे त्यात निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हाच एक पर्याय सध्या प्रशासनासमोर उरलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई.